नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी एनटीएससी परीक्षेची आहे. यासाठी असणारा विषय इतिहास, त्यातलं दुसरं प्रकरण म्हणजे इतिहास लेखन भारतीय परंपरा. या प्रकरणामध्ये एक पॉइंट म्हणजे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. या मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनामध्ये या एनटीएस परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. मग या प्रकरणाचा विचार केला तर या प्रकरणामध्ये एक किंवा दोन प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यापैकी मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन यावरती कोणता प्रश्न येऊ शकतो याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करणार. त्यामध्ये पहिला तर पहिला 12व्या शतकामध्ये कल्लन याने राजतरंगिणी हा एक ग्रंथ लिहिला. मग यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की 12व्या शतकामध्ये कल्लन यांनी कोणता ग्रंथ लिहिला, या संदर्भात प्रश्न विचारला गेला तर राजतरंगिणी हे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. त्यानंतर त्याचवरती जर आधारित दुसरा प्रश्न विचारला तर कल्लन याने जो राजतरंगिणी ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे, तर त्याचं उत्तर आपण सांगता येईल. काश्मीरचा जो इतिहास आहे त्याचं वर्णन त्या ठिकाणी त्या ग्रंथामध्ये केलेला. अशा प्रकारचा प्रश्न एनटीएस परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्यानंतर जियाउद्दीन बर्मी यांनी तारिकी फिरुजशाही हा एक ग्रंथ त्या ठिकाणी लिहिला, यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. तो प्रश्न कसा येऊ शकतो, तर जियाउद्दीन बर्मी यांनी कोणता ग्रंथ लिहिला, तर त्याचं उत्तर तारिकी फिरुजशाही असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा भाग पहिला, मुघल साम्राज्याचे संस्थापक म्हणजे बाबर यांनी जे आत्मचरित्र लिहिलं त्या आत्मचरित्राचं नाव तुझुकी बाबरी असं आहे. आणि त्यामध्ये संस्थापक बाबर जे आहे त्यांच्याच युद्धांची वर्णन त्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. मग या पद्धतीने जर आपण भाग पाहिला तर परीक्षेमध्ये संस्थापक बाबर यांनी कोणता ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे, अशा प्रकारचे दोन प्रश्न यावरती येऊ शकतात. त्यानंतर अबुल फजल यांनी कोणता ग्रंथ लिहिला, तर त्याचं उत्तर असेल अकबरनामा. अकबरनामा हा जो ग्रंथ आहे हा कुणी लिहिला असाही प्रश्न येऊ शकतो, किंवा अबुल फजल यांनी कोणता ग्रंथ लिहिला. त्यानंतर बखर हा भाग या इतिहासामध्ये खूप महत्वाचा आहे. जे आपलं इतिहास लेखन आहे, इतिहास लेखनामध्ये बखराला खूप महत्व आहे. मग हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे. जे ऐतिहासिक साहित्य आहे त्यामध्ये त्याचं खूप मोलाचं स्थान आहे. त्यामध्ये आता बखराच्या बाबतीत जर पाहिलं, कृष्णाजी अनंत यांनी कोणती बखर लिहिली, तर सभासदी बखर लिहिली. किंवा भाऊसाहेबांची बखर यामध्ये कशाचं वर्णन आलेलं आहे, तर त्यामध्ये पानिपतच्या लढाईचं वर्णन आलेलं आहे. त्याचबरोबर होळकरांची कैफियत यामध्ये कशाचं वर्णन आलेलं आहे, किंवा कशाचं त्यामध्ये योगदान आहे, तर त्यामध्ये होळकरांचं घराणं आणि त्यांचं योगदान त्यामध्ये आपल्याला सांगता येईल. अशा पद्धतीचे प्रश्न या एनटीएस परीक्षेमध्ये येऊ शकतात आणि याची आपण तयारी अशा प्रकारे करणं गरजेचं आहे.